लहान मुलंच आम्हाला सांभाळतात. हे आपलं मातेचं मंदिर, तिच्या तिच्या कडे जाण्याच्या आधी इथे पाया पडून जाईल. पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये. आणि आपण आता चाललो आहोत नाशिक वाया शिर्डी. तर बघूया आता पुढे काय काय होतं ते ब्लॉग मध्ये. आता जस्ट आमची बस आली आहे, तर आम्ही बसला आता हार घालतोय, देन आम्ही निघू. सर्वांची खूप घाई चालू आहे कारण बॅग वगैरे सगळे ठेवतायत, तर खूप सर्व खूप रशवर आहेत. मी मायरा आहे. मायरा हाय करा, हाय करा, हाय. तर खूप जास्त खाई चालू आहे. तर साई बाबा की आता आम्ही निघतोय. चलो बाय बाय. रमेश पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो आहोत नाशिकमध्ये, नाशिकमध्ये सप्तशृंगी गडावरती. आपण आता वरती जाऊन काय काय आहे ते. इकडे जायला तुम्ही पायी जाऊ शकता आणि इकडे जायला रोपवे पण आहे, दोन्ही सुविधा आहेत, कुठूनही जाऊ शकतो आपण. तर सध्या आता रोपवेचं तिकीट आहे 110 रुपये येऊन जाऊन. आपण दोन्ही सुविधांनी जाऊ शकतो. तर बघा आता मी तुम्हाला दाखवतो पुढे. आत्ता सकाळ आहे, सध्या 7:30 वाजलेत. पूर्ण फॉग आहे, पूर्ण फॉग. सकाळी यापेक्षाही जास्त होता जेव्हा आम्ही आलेलो, पण तेव्हा मी शूट नाही करू शकलो कारण का तेव्हा खूप अंधार होता. आता सकाळी जस्ट तिकीटसाठी लाईन लावली आहे. तो पूर्ण डोंगरावरती आलं आहे, तर तुम्ही बघू शकता आता पाटी. आत्ता तर सध्या सकाळ सकाळ आहे, कोण नाही इकडे. तर तुम्हाला जा, तर खूप मस्त अशी प्लेस आहे. आता सध्या सकाळ आहे, कोण आहे नाही इकडे. 7:30 वाजलेत तरी पण फॉग बघा तुम्ही खाली, कायच दिसत नाही, काही म्हणजे काहीच दिसत नाही. असं वाटतं आपण ढगांच्या वरती आहोत. इकडे बघू शकतो मित्रांनो आपण, पूर्ण पार्किंग एरिया आहे. आणि हे बाजूलाच रोपवे सेंटर, इथूनच रोपवे जातो. आणि मी आत्ता जिकडे होतो ती व्हॅली, आणि ते एक मस्त अशी मूर्ती आहे. तर चला आता आपण जाऊया. आपले अर्धी लोकं तर गेली रोपवेनी, आपल्याला चालत जायचं आहे शिड्यांनी. आपण जाऊया वरती. आपण वरती चढूया. आपल्या पायऱ्या सुरू झाल्या आहेत, आणि पायरी सुरू होतात आपल्याला पहिलाच एक गणपतीचं मंदिर लागतं, तिकडे आपण दर्शन घेऊन पुढे जाऊ शकतो. आता आपण चढूया वरती. बाबा जर चढतात आहेत वरती, आणि मी आम्ही दोघंच फक्त शिडीने चाललोय, बाकी सगळे गेले रोपवेनी. तर चढूया आता. त्याच्या सूर्योदय झालाय मित्रांनो, आणि आपण चढतोय आता वरती. शनिवार आहे, नंतर तर खूप गर्दी होणार आहे. आम्ही सकाळी चाललोय,
तरी खूप लोक सकाळी वरती जाऊन आली, सकाळी 5 वाजता इथे पहिली आरती होते. तुम्ही बघू शकता सध्या कोणच नाही, पूर्ण शिडी खाली मी आहे आणि बाबा चाललेत वरती. तर इथे आपण बघू शकतो चढायला आणि उतरायला 2 वेगवेगळे मार्ग आहेत. हा उतरण्याचा मार्ग तिकडनं उतरतोय आणि आपण चढतोय. चला आपण आता वरती चढतोय. आता आपण जवळजवळ अर्ध्यावरती येऊन पोचलोय. अर्ध्यावर येतात आपल्या डाव्या हाताला एक राम मंदिर आहे. तो तिकडे पण एक पॉइंट आहे, तिकडे आपण जाऊ जरा वेळाने. ते दाखवतो मी तुम्हाला. तिकडनं तो दिसतोय बघा आपला रोपवेचा पार्किंग पॉइंट आणि पूर्ण फॉग आहे ते तुम्ही बघितलंच. आपण वरती जाऊया. आता आपण अजून वरती आलो आहोत तर बघू शकतो ऑलमोस्ट आता आपण पोचलो जिथे रोपवे पोचवतो तिकडे. चला अजून वरती आलो. तर इकडे पण बघू शकतो आपण श्री कृष्णाची मूर्ती आहे. इकडे बघू शकतो आपण अजून वरती येतात. दत्ताची पण एक मूर्ती आहे बघू शकतो पूर्ण टॉपला ऑलमोस्ट. इकडे पण एक गणपतीची मूर्ती आहे. तिकडनं एंट्री करायची आपण आणि हाच तो रोपवेचा गेट. तिकडनं आता आपण वरती जाऊ. आता उतरतोय मित्रांनो आपण खाली. खाली उतरायच्या मागाशी दाखवलं तशा वेगळ्या पायऱ्या आहेत. झालं आता आमचं जर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. उतरूया खाली. इथूनही लोक वरती येतात पण इथून येऊन काय फायदा नाही. तर इथून येऊ नका वरती कारण का वरती इकडनं एंट्री आहे नाही. हेच ते मार्केट. सकाळी जाताना सगळं बंद होतं पण आता सगळं खुललं आहे ऑलमोस्ट. आता वाजलेत 9. हे बघा फ्रीमधली लोक फ्रीमध्ये असं काय पण करत असतात. हे सगळे फ्री वापरतात. फ्री जो हॉल होता आमचं दर्शन करून आलो आता आम्ही. आता नाश्ता करायचा टाईम होता. आम्ही आलो इकडे. आता जेवण सगळं करू शकतो आपण इकडे. तर आता आपण बसूया नाश्ता करायला. सकाळी आपण ह्या जागेवर आलेलो. आता परत आलोय पण आता हे लोक पण आलेत. सप्तशृंगीगडावरनं खाली नाश्ता वगैरे करून झालाय. तर तिकडनं आता आपण बाजूला अजून एक स्पॉट आहे तिकडे आलोय. तर इकडे एक मंदिर आहे आणि ते बाजूला पण एक व्हॅली आहे. तुम्हाला दाखवतो नंतर. इकडे एक तलाव पण आहे. हेच ते मंदिर. तर आता आपण हा मंदिर बघूया आतमध्ये कसं आहे ते. 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. 5 ते 10 मिनिटं चालता चालता आलो. आता बघूया आपण काय आहे इकडे दाखवतो. तर मंदिराचा एंट्रन्स असा आहे. मंदिराच्या स्टार्टिंगलाच नंदी आहे. बघू शकतो आपण. बघू शकता मंदिराच्या आतली वास्तू. जुनं मंदिर आहे.
आणि हे जे डोक्याला लागले आहे म्हणून जातो आरामात यायचं फक्त इकडे. तर मंदिराच्या बाजूला एक तलाव पण आहे. दुसरा स्पॉट पण मी दाखवतो आणि हे उभे आहेत माझ्यासाठी. आमचा फोटो कधी काढणार आहे? फोटो काढूया आपण. अरे हॅलो गाईस, तिकडे दिसणार तू. लहान मुलंच आम्हाला सांभाळत आहे. फ्री वाला फिश पेडिक्युअर करून म्हणून आम्ही चप्पल घालत नाहीये. चप्पल हातात घेऊन चाललो आहे ना. लेट्स गो. आणि हीच ती व्हॅली, इकडनं आपण बघू शकतो. जो समोरचा पर्वत दिसतोय ना तो आहे मार्कंडेय पर्वत. त्याची पण एक वेगळी स्टोरी आहे. तर तुम्ही बघू शकता आता इकडे. छान वाटतं एकदम. मातेचं मंदिर तिच्या कडे जाण्याच्या आधी इथे पाया पडून जायचं असतं. तिची एक भक्त होती जी बैलगाडीने इथे आलेली आणि जेव्हा ती त्या कड्यावरून पडली होती तिच्या बैलगाडीचा ऍक्सिडेंट झाला. पण ते कसं झालं ते माहितीये? त्याच्यामुळे हा स्पॉटला एक नाव आहे. आणि त्याच्यामुळे देवीने तिला वरदान दिलं की जेव्हा तिथे जाण्याच्या आधी भक्त तुझ्या इथे दर्शन घेऊन जातील, तुझं दर्शन आधी घेतील मग माझं घेतील. पण पहिले झालेलं तिला म्हणजे तिने सांगितलं की तिला मूल होत नव्हतं आणि नंतर देवी तिला नमस्कार केला तेव्हा देवीने तिला मूल दिलं. पण तिने असं हे मागितलं होतं पण की मी मूल म्हणजे मूल झालं मला तर मी ते तुलाच वाईन म्हणून ती बैलगाडी जरी घेऊन येते. पण देवी तिला वाचवते. देवी कड्यावरून जरी गेली तरी पण तर मुलाने ती सगळे सुखरूप असतात. तर ही व्हॅली आहे. इकडनं पूर्ण असा व्ह्यू आहे बघू शकता. सकाळी इकडे पूर्ण फॉग होता, आत्ता सगळं स्पष्ट असं दिसतंय. तो जो खालती रोड दिसतोय तिकडनं आपण सकाळी आलेलो. ॲक्च्युली आपण एवढ्या वरती आहोत असं वाटलं नव्हतं पण आता आलोच आपण. तो तिकडनं पण एक स्पॉट आहे. पावसाळ्यात इकडनं दृश्य बघण्यास खूप मस्त वाटतं असं इकडचे लोक सांगतात. तो वाला जो स्पॉट आहे तिकडचा तो एक्झॅक्ट. आता सध्या तर मी तिकडे नाही जाते कारण का आपल्याकडे टायमिंग कमी आहे. तर चला. तर गाईज झालं आहे आता आपलं इकडचं सगळं फिरून. तर आता आपण निघूया इकडनं पुढे शिर्डीसाठी. तर आजच्या व्लॉगसाठी एवढंच होतं. व्लॉग आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मिळूया पुन्हा एकदा अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.